गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. दिल्ली आणि गोव्याच्या वीज मंत्र्यांमध्ये हाय व्होल्टेज डिबेट सोमवारी रंगलं खरं, पण 440 वोल्टचा झटका आहे डिबेट पाहणाऱ्यांनाच मिळाला असेल अशी चर्चा रंगली आहे. कारण फारसं या डिबेटमधून कुणाच्याच काही हाती लागलं नसल्याचं दिसून आल्यानं हे डिबेट म्हणजे निव्वळ शब्दांच्या वाफा काढल्याचं बोललं जात आहे. हर परिवार को हर महीने 300 युनिट बिजली तक मुफ्त दिया जाए. राज्यात आम आदमी पार्टीचं सरकार सत्तेवर आलं तर 300 युनिटपर्यंत लोकांना मोफत वीज देणार अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या अनुषंगानं आपकडून गोव्याच्या वीजमंत्र्यांना डिबेटचं चॅलेंज देण्यात आलं होतं. काब्राल यांनी सुद्धा हे आव्हान स्वीकारलं आणि अखेर सोमवारी दिल्लीचे वीजमंत्री सत्येंदर जैन आणि गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यामध्ये घमासान झाला. निवडणुकीच्या तोंडावरती गोव्याचे वीजमंत्री मोफत विजेच्या घोषणेसमोर नमणार असा कयास आपचा होता, परंतु शेवटपर्यंत गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी मोफत वीज देण्याच्या घोषणेचं समर्थन केलं नाही. एवढंच नव्हे तर मोफत वीज नाहीच देणार असंही त्यांनी निक्षून सांगितलं. आय हॅव नो प्रॉब्लेम इन डिबेटिंग एंड टेलिंग द फॅक्ट्स ऑफ व्हॉट आर फिगर्स आर ऑफ द स्टेट ऑफ गोवा. दे टुक 8 मंथ्स टू गेट अप फ्रॉम दिस स्लंबर. आय डिड नॉट गेट अप. आय स्टेट दैट आय मेड माय स्टेटमेंट. मोमेंट ही सेड आय एम कमिंग, आय सेड ओके, आय हॅव नो प्रॉब्लेम. द क्वेश्चन इज, सी व्हॉट इज दिस डिबेट अबाउट. दिस डिबेट अबाउट इज व्हेरी सिंपल. टू लाइन्स आई विल फिनिश इट अप. One is, nothing comes free in this world. We don't produce in Goa electricity by our own. But we give subsidy to people in solar to generate 50% subsidy to generate in their homes so that we don't have to buy. Automatically, when we don't have to buy, we don't have to give. That is one. But what I am trying to say, free means what? See, I have made a statement last time also. Free, when you say, from where are you going to give free? Their tariffs, if you go to see, they are so high tariffs in Delhi. What is talking about? Giving 200 units free and what about 12 rupees and 8 rupees and 6 rupees 50% tariffs? Our highest tariff is 4 rupees. गोव्यात सध्या प्रचाराच्या बाबतीमध्ये आम आदमी पार्टीने बरीच मजल मारली आहे. सत्ताधारी भाजपच्या मागे आप हात धुवून लागली आहे. वाढीव वीज बिलांचा प्रश्न हातात घेऊन आपने राज्यभर वीज आंदोलन देखील छेडलं होतं आणि हा विषय प्रचाराचा प्रमुख मुद्दा देखील बनवलाय. मात्र या डिबेटमध्ये थोड्याफार प्रमाणात झालेली बाचाबाची सोडली तर म्हणावी तशी पॉवर काही जनरेट होऊ शकली नाही. गोवा के लोग बड़े अच्छे हैं, जिनसे बात ही मेरी, बड़े अच्छे लोग हैं, पर पॉलिटिशियन के बारे में थोड़ा अच्छा नहीं बोलते यहाँ के, कि फर्स्ट क्लास पीपल थर्ड क्लास पॉलिटिशियन. जिससे बात करो वो पॉलिटिशियन बड़े खराब बताता है, जैसे आप है. तो हमने कहा है कि भाई देखो, हम तो पॉलिटिशियन है नहीं. अगर पॉलिटिशियन तो यहाँ पे खड़े नहीं होते. अब तो भाई पॉलिटिशियन का बाप है. बाप साहब ऐसे ना कहिएगा. अभी बोलने नहीं दो यार, कोई बात नहीं. एकूणच काय तर डिबेट झालं. दोन्ही राज्याच्या वीजमंत्र्यांनी एकमेकांवरती आरोपही केले, टीकाही केली, टीकेला प्रत्युत्तरही दिलं. पण या सगळ्यातून सामान्य गोवेकरांना काय मिळालं हे उत्तर या डिबेटमधून मिळालंच नाही. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.